मित्रांनो मी आभ पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याच्या सेशनमध्ये चॅप्टर चालू आपला ह्युमन न्यूट्रिशन मागच्या सेशनमध्ये आपण समजून घेतलं एलिमेंट्री कॅनलचे दोन ऑर्गन्स एक म्हणजे फॅरिंग्स आणि सेकंड म्हणजे काय तर इसोफॅगस आता इसोफॅगस झाल्यावर जो आपला पुढचा ऑर्गन असणार आहे एलिमेंटरी कॅनलचा तो असणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे त्याला म्हणतो आपण स्टमक आता स्टमकचं काही काय लोकेशन त्यामध्ये कुठल्या कुठल्या ग्लँड्स प्रेझेंट आहेत त्यानंतर त्याचं एक बेसिक कुठले कुठले रिजन्स आहेत ते आपण समजून घ्या आजच्या सेशनला सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला आता फर्स्ट पॉईंट बघा काय येतो स्टमक त्यामध्ये बघा द स्टमक इज द लोकेटेड इन द अप्पर लेफ्ट पोर्शन ऑफ द ॲबडॉमिनल कॅव्हिटी आता मागच्या सेस्टमध्ये आपण समजून घेतलं की आपल्याकडे आता दोन कॅव्हिटीज कन्सिडर करा जो अप्पर पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण थोड्याशी कॅव्हिटी जिथं आपले लंग्स प्रेझेंट असणार आहेत आणि जो लोअर पार्ट आहे जिथे आपले विसरल ऑर्गन म्हणजे स्टमक असेल स्मॉल इंटेस्टन असेल लार्ज इंटेस्टन असेल लिव्हर असेल या सगळ्या गोष्टी प्रेझेंट आहेत ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये आता त्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये बरोबर आपल्या लेफ्ट साईडला काय असणार आहे स्टमक असणार आहे त्याचं लोकेशन समजून घ्यायचं स्टमकचं लोकेशन साधं सोपं आहे ॲबडोमिनल कॅविटीचा लेफ्ट पार्ट किंवा लेफ्ट लेफ्ट पोर्शन म्हणूया आपण त्यानंतर त्याचं जे शेप कसं सांगितलं आहे बघा जे शेप ऑर्गन आहे त्याची जी लेंथ आहे ट्वेंटी फाय टू थर्टी सेंटीमीटर लेंथ तसंच आपण इसोफायगचं लक्षात ठेवलं आहे तसंच लेंथ कशाची लक्षात ठेवणार आपण स्टमकची त्यानंतर महत्त्वाचा पार्ट इट इज डिव्हायडेड इन टू अप्पर कार्डियक अँड लोअर पायलोरिक लिजन रिजन आता तसं त्याला शब्दशा अर्थ असं काही नाही आहे मराठीमध्ये कार्डियक म्हणजे जर आपण बघितलं तर हार्टच्या जवळ कारण कधी पण जर शब्द आला कार्डॅक ते कशाच्या रिलेटेड असतं तर हार्टच्या रिलेटेड असतं कार्डॅक मसल आपण ॲनिमल टिशूमध्ये बघणार आहे हार्टमधले मसल त्याला म्हणायचं कार्डॅक मसल आता इथं काय होतं बघा ॲबडॉमिनल कॅव्हिटी त्याचं लेफ्ट पार्ट तिथं प्रेझेंट आहे स्टमक त्याच्यावर काय असणार आहे जरासं आपलं हार्ट असणार आहे मग जर आपण कन्सिडर केलं इसोफॅगस आलं इसोफॅगसचा जो पार्ट आहे जिथं इसोफॅगस कनेक्ट होते स्टमकला त्या पार्टला म्हणायचं कार्डॅक आणि जो पायलोरिक पार्ट असतो किंवा पायलोरस असतो तो जो रिजन आहे स्टमकचा तो कशाला कनेक्ट असतो जो पुढचा ऑर्गन असणार आहे ॲलिमेंटरी कॅनलचा तो असणार आहे स्मॉल इंटेस्ट आहे पुढं आपण बघणारच आहे रिजन कुठले कुठले आहेत ते आता इथे काय समजून घ्यायचं आहे बघा वरची कॅविटी थोरॅसिक कॅविटी जिथं काय प्रेझेंट आहे हार्ट प्रेझेंट आहे आणि जे काय आपले लंग्स प्रेझेंट आहेत त्यानंतर हा जो पार्ट आहे तो काय झाला आपला ॲब्डोमिनल अपल कॅविटीचा जिथं आपले विसरल सगळे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत आणि त्या ॲब्डोमिनल कॅविटीच्या बरोबर बघा कुठल्या साईडला आहे लेफ्ट साईडला काय प्रेझेंट असणार आहे असं जे शेप काय असणार आहे स्टमक प्रेझेंट असणार आहे त्या स्टमकमध्ये बघा वरची जी ट्यूब आहे इसोफॅगस जिथं ओपन होते तो पार्ट काय झाला कार्डॅक आणि हा जो पार्ट आहे जो स्मॉल इंटेस्टाईनला कनेक्ट होतो असो त्याला काय म्हणतो आपण पायलोरिक दोन रिजन आहेत आणि काही काही रिजन्स आपण एक्स्ट्रासुद्धा बघणार आहेत पुढचा पॉईंट बघा कार्डॅक ऑर जो पार्ट आहे तर कार्डिया किंवा कार्डॅक आता इथं बघा इट इज द फर्स्ट पार्ट इन विच इसोफॅगस ओपन म्हणजे जिथं इसोफॅगस ओपन होतोय तो रिजन स्टमकचा त्याला म्हणायचं कार्डिया किंवा कार्डिया जसं आपण बघितलेलं फॅरिंग्समध्ये नॅझल कॅविटी जिथं ओपन होते त्याला काय म्हणतो आपण नॅझो फॅरिंग्स ओरल कॅविटी ओपन होते त्याला म्हणतो ओरो फॅरिंग्स आणि जिथं लॅरिंगच्या जवळ आहे त्याला काय म्हणतो आपण लॅरिंगो फॅरिंग्स किंवा हायफो फॅरिंग्स तसंच आपल्या स्टमकचे काही काही रिजन्स आहेत म्हणजे असे प्रॉपर असे कप्पे नाही आहेत पण रिजन्स आहेत त्या रिजन्समध्ये पहिलं काय बघितलं आपण कार्डिया म्हणजे काय जिथं इसोफॅगस काय होतं तर ओपन होतं आणि इसोफॅगसचा उच्चार इसोफॅगस करा काही काही ओ इसोफॅगस करत असतात पण करेक्ट प्रोनाऊन्सिएशन त्याचं काय इसोफॅगस त्यानंतर पुढचा कोण बघा द कार्डिया सराउंड्स द बँड ऑफ द सर्क्युलर मसल प्रेझेंट ॲट द जंक्शन ऑफ द इसोफॅगस अँड द स्टमक इज कॉल्ड एज अ कार्डियक्स स्पिंटर सगळ्यात महत्त्वाचं एमसू क्यूचा क्वेश्चन आता स्पिंटर म्हणजे काय तर एक प्रकारचे असे सर्क्युलर असे मसल्स असतात सर्क्युलर मसल्स असतात आणि त्याचं काय काम असतं तर ते प्रिव्हेंट करत असतात ब्लॅक फ्लो ते काय करत असतात प्रिव्हेंट फ्लो करत असतात आता हे जरा असं आपण समजून घ्या व्यवस्थित आता इथं काय समजून घ्यायचं आहे बघा पहिला पॉईंट इसोफॅगस जिथं ओपन होतं स्टमकमध्ये त्या रिजनला काय म्हटलं आपण कार्डिया किंवा कार्डियाक सेकंड जे जंक्शन आहे कशाचं इसोफॅगसचं आणि स्टमकचं कारण पहिला इसोफॅगस ऑर्गन असणार आहे त्यानंतर असणारं स्टमक असणार आहे ते जे जंक्शन आहे तिथे एक स्पिंटर प्रेझेंट आहे आणि स्पिंक्टर म्हणजे काय असतं तर एक ॲन्युलर मसल्स असतात आणि त्या मसलचं काय काम असतं ते प्रिव्हेंट काय करत असतं बॅक फ्लो म्हणजे जर आता आपण अन्नाचा घास खाल्ला तो आपल्या पोटात गेला आहे परत तो पोटातला अन्नाचा जो काही आपला घास आहे तो परत आपल्या इसोफॅगसमध्ये किंवा परत आपल्या गळ्यात येऊ नये यासाठी तिथे काही काही स्पिंटर काम करत असतात अॅन्युलर मसल काम करत असतात मग आता एक लक्षात ठेवायचं तुम्हाला एमसू क्यूचा क्वेश्चन काय विचारला जातो आहे कार्डॅक्स स्पिंटरचं लोकेशन म्हणजे कुठल्या दोन ऑर्गनच्यामध्ये तर आन्सर काय लक्षात ठेवणार आपण इन बिटवीन इसोफॅगस अँड स्टमक आता इथं बघा तुम्हाला दिसतंय हा जो पार्ट दिसतो आहे आपल्याला तो इसोफॅगसचा झाला हा जो पार्ट झाला तो काय झाला स्टमकचा झाला त्याच्यामध्ये इथं आपल्याला काय दिसणार आहेत तर तर तिथं प्रेझेंट असणार आहेत कार्डियाक स्पिंक्टर असणार आहेत आता जर असं आपण रिजन पहिला बघूया त्यानंतर आपण स्पिंक्टर समजून घ्या एवढा फक्त पॉईंट लक्षात ठेवा कार्डियाक स्पिंक्टर इज प्रेझेंट इन बिटवीन इसोफॅगस अँड स्टमक स्टमक आणि इसोफॅगसच्यामध्ये काय प्रेझेंट आहे कार्डियक स्पिंक्टर त्याचं काय काम आहे जे काय स्टमकमध्ये गेलं आहे अन्नाचा जो काही घास गेला आहे तो परत कशामध्ये जाऊ दे द्यायचं नाही आपल्याला तर इसोफॅगसमध्ये म्हणजे काय करते ते प्रिव्हेंट बॅक फ्लो करते एक्सेप्शन कंडिशन तर आपलं व्हॉमिटिंग जेव्हा आपण उलटी करत असतो तेव्हा ते एक अपवाद झालं लक्षात ठेवा म्हणजे फूड पॉयझनिंग झाल्यावर किंवा जे, जे काय असेल ते किंवा असं काही काही रिॲक्शन बॉडीमध्ये झाल्यावर तेव्हा आपल्याला उलटी येत असते तेव्हा काय होत असते की हा जो पार्ट आहे स्टमकमधला सगळा आपण काय करत असतो बाहेर टाकत असतो आता इथं बघा हा पार्ट पहिला बेसिक इन जनरल काय असेल समजून घ्यायचं जो काय आपण अन्नाचा घास गिळतोय इसोफॅगसच्या थ्रू एकदा स्टमकमध्ये गेल्यावर तो परत आपल्या इसोफॅगसमध्ये येत नाही काय येत नाही कारण इथं असे काहीतर स्पिंक्टर्स असतात असे काहीतर मसल्स असतात ते त्याला काय करत असतात अडवत असतात त्यानंतर बघा जे पार्ट्स आहेत आपले स्टमकचे कुठले कुठले आहेत बघा जिथं इसोफॅगस ओपन होते त्याला म्हणायचं कार्डिया त्यानंतर फंडस म्हणजे जो हॉलो पार्ट असतो त्याला काय म्हणायचं फंडस डोम शेप दिसतो बघा आपल्याला त्यानंतर जो मेन पार्ट आहे त्याला काय म्हणायचं बॉडी त्यानंतर जो लोअर पार्ट आहे त्याला म्हणायचं पायलोरस आता इथं पायलोरिक अँट्रम किंवा पायलोरिक कॅनल असे काही काही शब्द आहेत पण तेवढे इन डिटेल तुम्हाला आता अभ्यासल नाही फक्त एक तेवढंच लक्षात ठेवायचं हा जो पार्ट दिसतो त्याला काय म्हणायचं पायलोरस रिजन काय काय लक्षात ठेवणार आपण स्टमकचे इसोफायगर जिथं ओपन होते त्याला म्हटलं कार्डिया जो डोम शेप दिसतो आपल्याला हॉलो ऑर्गन आहे त्याला म्हणायचं फंडस मेन पार्ट आहे जिथं फूड स्टोअर केलं जातं टेम्पररी तो झाला बॉडीचा पार्ट आणि जो लोअर पार्ट आहे जो जो स्मॉल इंटेस्टाईनला कनेक्ट असतो त्याला म्हणायचं काय पायलोरस चारही रिजन व्यवस्थित लक्षात ठेवा काही काही ठिकाणी फक्त तीन असतात काही काही ठिकाणी चारही पण असतात त्यानंतर बघा द कार्डॅक्स स्प्रिंकटर प्रिव्हेंट बॅक फ्लो ऑर रि रिगरिगेशन ऑफ द फूड फ्रॉम द स्टमक टू इसोफॅगस म्हणजे जे काही अन्न आपण आता गेलं आहे ते गेलं आहे पोटात पोटातलं परत इसोफॅगस येऊ इसोफॅगसमध्ये परत येऊ नये त्यासाठी तिथं काम कोण करतं आहे ते जे मसल्स आहेत त्याला म्हणायचं स्पिंक्टर आणि स्पेसिफिक नाव लक्षात ठेवणार का आपण कार्डॅक्स स्पिंटर एवढंच क्वेश्चन तुम्हाला पडत असतो आहे कार्डॅक्स स्प्रिंकटरचं लोकेशन तर व्यवस्थित लक्षात ठेवा इन बिटवीन इसोफॅगस अँड स्टमक काही काही ठिकाणी त्याला शब्द इसोफॅजियल गॅस्ट्रिक सुद्धा आहे तेसुद्धा लक्षात ठेवा इसोफॅजियल गॅस्ट्रिक स्पिंक्टर इसोफॅजियल आणि पुढे शब्द स्टमकलाच आपण शब्द, स्टमक शब्द वापरत असतोय गॅस्ट्रिक दोन्ही पण नावं मी सांगतो आहे पण जास्तीत जास्त एमसूक्यूला तुम्हाला कार्डॅक्स स्पिंटरच पडत असते पण एक्सेप्शन कंडिशनमध्ये जर पडलं तर त्याचं आन्सर काय असणार आहे इसोफॅगस आणि स्टमकच्या मध्ये असलेला जो स्पिंक्टर आहे तो काय असणार आहे इसोफॅजल गॅस्ट्रिक स्पिंक्टर आता ते काय काम करते स्टमकमधलं जे काय आहे ते परत इसोफॅगसमध्ये जाऊ देत नाही मग वाक्य आपण साधं सोप्पं काय करतोय बघा कार्डियक स्पिंक्टर प्रिव्हेंट्स बॅकफ्लो ऑर रिगरिगेशन ऑफ द फूड, फूड फ्रॉम द स्टमक टू इसोफॅगस नुसतं बॅक फ्लो म्हटलं तरी चालते दोन्हीचं मिनिंग सेम आहे बॅक फ्लो असू दे किंवा रिगरिगेशन असू दे त्यानंतर आणखीन जरा व्यवस्थित आपण पाठ समजून घ्या बघा इसोफॅगस आहे त्यानंतर कार्डिया पहिला पार पार्ट जिथे इसोपॅगस ओपन होतो तिथं त्यानंतर आहे फंडस डोमशेप मेन पार्ट बॉडी त्यानंतर लोअर पार्ट काय झालं आहे बघा पायलोरस अँट्रम वगैरे तुम्हाला जास्त इन डिटेल अभ्यासाला नाही आहे फक्त पायलोरस म्हटलं तरी चालतं आणि त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिसतंय बघा डायग्रामध्ये जरा व्यवस्थित कार्डियाक स्पिंक्टर इथे दिसतात बघा हे जे काय दिसतात बघा त्याला काय म्हटलं आपण कार्डियाक स्पिंक्टर व्यवस्थित लक्षात ठेवा लोकेशन इन बिटवीन इसोफॅगस अँड तर मेन कुठला पार्ट आहे स्टमकचा इथं आणखीन जरा व्यवस्थित दिसते बघा हा जो पार्ट दिसतोय त्याला काय म्हटलं आपण कार्डियाक स्प्रिंटर म्हणजे एकदा अन्नाचा घास इथून इथं आला आपल्याला दिसतोय बघा एकदा अन्नाचा घास त्याला बोलस म्हणायचं आता तो इथून जेव्हा स्टमकमध्ये येतो तेव्हा त्याला परत पाठीमागं जाऊ द्यायचं नाही काम कोण करतं हे कार्डियाक स्पिंटर प्रिव्हेंट बॅक फ्लो एवढंच लक्षात ठेवलं तरी चालते किंवा रिगरिगेशन फ्रॉम स्टमक टू इसोफॅगस फ्रॉम स्टमक टू इसोफॅगस इसोफॅगसमधून कुठं जाते ते स्टमकमध्ये जाते पण पर स्टमकमधून परत ते इसोफॅगसमध्ये त्याला पाठीमागं येऊ द्यायचं नाही ते काम कोण करत आहे कार्डॅक्स पिंटर आता हे मी सारखं सारखं सांगतो आहे कारण पुढं आपण आणखीन एक स्पिंटर बघणार आहे त्याचं पण लोकेशन आपल्याला विचारलं जातं बऱ्याच वेळेला आणि त्याला म्हणतो आपण पायलोरिक स्पिंटर त्याला काय म्हणायचं पायलोरिक स्पिंटर आता कार्डॅक्स पिंटर कुठं प्रेझेंट आहे इन बिटवीन इसोफॅगस अँड स्टमक तसंच पायलोरिक स्पिंटर कुठं प्रेझेंट आहे इन बिटवीन स्टमक अँड पुढचा पार्ट काय असतो इथे शब्द दिला डिओडेनम त्यालाच आपण म्हणतो स्मॉल इंटेस्टाईन स्मॉल इंटेस्टाईनचा तो एक पार्ट आहे साध्या सोप्या भाषेत लक्षात ठेवा इन बिटवीन स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन काय प्रेझेंट आहे पायलोरिक स्पिंटर आता एकदा स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं तर ते परत स्टमकमध्ये जाऊ द्यायचं नाही हे काम कोण करते पायलोरिक स्पिंटर व्यवस्थित दोन्हीची पण लक्षात ठेवा लोकेशन काय आहे ते मी आणखी एकदा रिपीट आहे बघा कार्डॅक स्पिंटर इज प्रेझेंट इन बिटवीन इसोफॅगस अँड स्टमक पायलोरिक प्लिटर इज प्रेझेंट इन बिट्विन स्टमक एंड स्मॉल इंटेस्टन किंवा डिओडेनम त्यानंतर बघा पुढचा पॉईंट जो आपला पार्ट असणार आहे तो काय असणार आहे फंडस असणार आहे फंडसमध्ये काय सांगितले बघा इट इज शेप रिजन अबाउट द अँड लेफ्ट ऑफ द कार्डिया कार्डियाच्या बरोबर लेफ्ट साईडला आहे वर आहे अँड शेप कसा आहे त्याचा डोम शेप आहे म्हणजे एखाद्या घुमट्यासारखा दिसत असतो त्याला म्हणतो आपण डोम शेप त्यानंतर मेन पार्ट का बघा कुठला आहे बॉडीचा इट फॉर्म्स द लार्ज सेंट्रल पोर्शन ऑफ द स्टमक दॅट स्टोर्स द फूड म्हणजे टेम्पररी जे काय आपण फूड कन्झ्युम केले ते ठराविक वेळेसाठी काय केलं जातं स्टोअर करून ठेवलं जातं आपल्या स्टमकमध्ये एकदम बेसिक पॉईंट्स आहेत बघा आणि स्टमकमध्ये कार्बोहायड्रेट जे काही आहेत का ते का 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 एक ते दोन तासासाठी काय केलं तर स्टोअर केले जातात प्रोटीन तीन ते चार तासासाठी आणि त्यानंतर जे काही फॅट्स आहेत ते चार ते सहा तासासाठी काय तर स्टोअर केले जातात प्रत्येकाचं काय तर एक डेफिनेट काय तर टाइम आहे तेवढं जास्त इंटिट्यू तुम्हाला विचारत नाहीत पण बेसिक लक्षात ठेवा फूड कुठं स्टोअर होते बॉडीच्या पार्टमध्ये फंडस काय आहे डोम शेप पार्ट आहे डोम म्हणजे घुमटासारखा त्यानंतर जो लोअर पार्ट आहे त्याला म्हणतोय पण पायलोरस इट इज अ नॅरो अँड पोस्टेरियर रिजन ऑफ द स्टमक इट ओपन्स इन द डिओडेनम आता डिओडेनम काय आहे तर स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट आपण पुढं बघणार आहे जेव्हा आपण स्मॉल इंटेस्टाईन स्पेसिफिक बघणार आहे ऑर्गन काय लक्षात ठेवायचं स्टमक नंतर स्मॉल इंटेस्टाईन आहे पण स्मॉल इंटेस्टाईनचा एक पार्ट आहे पहिला यू शेप ट्यूब असते त्याला म्हणायचं डिओडेनम असं त्याला शब्दशः मराठी अर्थ नाही फक्त स्मॉल इंटेस्टाईनचा पहिला पार्ट त्याला काय म्हणायचं डिओडॅम स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे आपण म्हणतो लहान आतडी दोन आतडी असतात आपल्यामध्ये छोटे आतडे मोठ्या आतडे द इनिशियल पार्ट ऑफ द स्मॉल इंटेस्टाइन दिस ओपनिंग इज गार्डेड बाय द सेट ऑफ स्पिंक्टर मगाशीच आपण बघितले बघा पायलोरिक स्प्रिंकटर असे काही काही मसल्स आहेत ते मसल काय करत असतात प्रिवेंट बॅक फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवा कुठल्या दोन ऑर्गनच्यामध्ये कुठलं स्पिंक्टर आहे हे फार महत्त्वाचं आहे लोकेशन वाइज इट रेग्युलेट द फ्लो ऑफ फूड फ्रॉम स्टमक टू स्मॉल इंटेस्टाइन त्यानंतर बघा इथे दिसते आपल्याला पायलोरिक स्पिंक्टर हे काय काम करते हे काय काम करतं व्यवस्थित जरा समजून घ्यायचं डिओडमध्ये एकदा जे काही फूड गेल्यावर मग त्याला एक स्पेसिफिक चाईल शब्द वापरतात काइम शब्द वापरतात नंतर त्याचं चाईल होत असते ते जरासं आपण नंतर बघूया हो अन्नाचा घास आपण खाल्ला इसोफॅगसमध्ये गेला इसोफॅगसमधून तो कुठं गेला स्टमकमध्ये स्टमकमधला स्टमक जे काही अन्नाचा घास आहे परत जा गेला नाही पाहिजे पाठीमागं ते काम कोण करते इथं इसोफॅजियल गॅस्ट्रिक स्पिंक्टर किंवा कार्डॅक्स स्पिंटर त्यानंतर जो काही अन्नाचा घास आता कशामध्ये गेला आहे मध्ये त्याला परत पाठीमागे येऊ द्यायचं नाही ते काम कोण करते पायलोरिक स्प्रिंकटर व्यवस्थित लक्षात ठेवा दोन्ही पण स्प्रिंटरचं लोकेशन कशाच्यामध्ये कुठलं स्प्रिंटर आहे ते त्यानंतर पुढचा पॉईंट बघा पण बघा स्टमक काय काम करते तर जे काही फूड आहे ते टेम्पररी स्टोअर करायचं काम करते इट चर्न्स द फूड अँड हेल्प्स द मिक्सिंग इन मिक्सिंग विथ द गॅस्ट्रिक ज्यूस आता जे काही तिथं दोन्ही पण पद्धतीचे डायजेशन होत असतात एक म्हणजे मेकॅनिकल आणि सेकंड काय म्हणतो त्याला आपण केमिकल डायजेशन ते आपण जरासं पुढं बघणार आहे तर गॅस्ट्रिक ज्यूस काय असतो त्यामध्ये एस सी एल असतात काही काही एन्झाईम्स असतात त्या आपण जरासं एक एक गोष्टी पुढं बघत जाणार आहे फक्त बेसिक लक्षात ठेवायची रिजन्स कुठले कुठले स्टमकचे त्यानंतर महत्त्वाचे दोन पॉईंट काय आपण बघितले स्पिंटर काय असतात ते त्यानंतर बघा पुढचा पॉईंट द गॅस्ट्रिक ग्लँड्स शोज फॉलोईंग टाईप्स ऑफ गॉबलेट सेल्स आता कुठले कुठले सेल्स सांगितलेत एक स्पेसिफिक सेल्स आहेत बघा तिथं पहिला पॉईंट समजून घ्यायला पाहिजे आपल्याला हे गॅस्ट्रिक ग्लँड्स काय असतात ते आता ग्लँड्स म्हणजे काय असतात तर ग्रंथी म्हणत असतो आपण त्याला म्हणजे असं काहीतरी कन्सिडर करा सेल आहे त्याच्या आत अशी काहीतरी एक डक्ट आहे आणि याला काय या म्हटलं आपण ग्लँड ती काय तर सिक्रिशन करत असते किंवा त्या स्पेसिफिक ग्लॅन्डमध्ये स्पेसिफिक अशा काही काही सेल्स असतात त्या ग्लॅन्ड्समध्ये ओवरऑल ग्लँड्समध्ये त्या काहीतरी सिक्रिट करत असतात ते मे बी एन्झाईम असेल किंवा काही काही केमिकल्स असतील किंवा काही काही हार्मोन्स असतील ते जरा असं आपण पुढं बघूया आता इथं हा जो पॉईंट मी घेतोय तो जरासा नीटच्या पॉईंट ऑफ व्यू थोडासा महत्त्वाचा आहे बघा प्रत्येक सेल काय सिक्रिट करते गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये गॅस्ट्रिक जर शब्द आला तर त्याचं मिनिंग काय असणार आहे स्टमकच्या रिलेटेड असणार आहे जसं कार्डिया म्हणजे हार्ट तसं गॅस्ट्रिक म्हणजे डोक्यात ठेवायचं काय तर स्टमक त्यामध्ये बघा पहिली सेल आहे त्या सेलचं नाव आहे गॉबलेट सेल व्यवस्थित लक्षात ठेवा सेलचं नाव काय गॉबलेट सेल काय सिक्रिट करत असतं म्युकस थिक लायनिंग ऑफ द म्युकोसा लेअर हेल्प्स इन द प्रोटेक्ट फ्रॉम ॲसिड आता एक पॉईंट जरासा क्लिअर असू दे आपल्या स्टमकमध्ये एकदम कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड म्हणजे त्याचा पी एच साधारण एक ते म्हणजे वन पॉईंट टू टू वन पॉईंट फोर काय तर असतो पी एच म्हणजे एकदम काय झालं ते कॉन्सन्ट्रिक झालं आता पी एच स्केल तुम्हाला मॅम माहिती ते आठवी नवी धावला शाळेत कधी गेलं असेल म्हणजे त्यामध्ये आपण काय बघत असतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन म्यामध्ये एक ते सहा असते एकदम ॲसिडिक असते सात असतो तो न्यूट्रल पी असतो सात ते त्यानंतर पुढं आठ ते चौदा हा असतो बेसिक पी एच आणि हे कधी तर तुम्हाला माहिती आहे आठवी नवी दहावीला शाळेत गेलं असेल पी एच स्केल जर एक ते सहा असेल तर ते काय झालं ॲसिडिक झालं सात असतं ते न्यूट्रल असतं जे आपलं वॉटर असतं मोस्टली आणि त्यामध्ये काय काय सेवन पॉईंट वन टू असे असं सुद्धा काही काही पॉईंट्स आहेत त्यानंतर असतं एट टू फोर्टीन त्याला म्हणतो आपण बेसिक मग त्याला एक मराठी शब्द आहेत आमला आणि आमलारी आता इथं पॉईंट काय समजून घ्यायचं आहे बघा जो स्टमकचा पी एच आय एकदम तो कसा असतो ॲसिडिक असतो का कारण तिथं हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट करत असतं आणि त्या सेलसुद्धा आपण बघणार कुठल्या सेल सिक्रीट करत असतात ते एकदम कॉन्सन्ट्रेटेड असं ॲसिड सिक्रीट केलं जातं जे काय आपण फूड खाले डाइजेशन डायजेशनसाठी किंवा फूड सॉफ्ट करण्यासाठी परत मायक्रोवेम्स जे काही आहेत त्याला किल करण्यासाठी हे एकदम कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड आपल्या बॉडीमध्ये सिक्रीट केलं जातं म्हणजे एवढं ते कॉन्सन्ट्रेटेड असतं की एखादा जर ब्लेड आपण जर खाल्लं म्हणजे शक्यतो खात नाही आपण कोण जे काही ब्लेडपान आहे ते फक्त मी समजण्यासाठी सांगतोय एखादं ब्लेड सहज विरघळू शकेल इतकं ते कॉन्सन्ट्रेटेड काय असतं आपल्या हो स्टमकमध्ये ॲसिड सिक्रेट होत असतं एवढंच पॉईंट फक्त लक्षात ठेवा आणि हे फक्त मी समजण्यासाठी सांगतो आहे कारण जर कोण ब्लेड खायला गेलं तर आपलं जे काय सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते डॅमेज होतील ते फक्त ॲज ए एक्झाम्पल म्हणून मी सांगतो आहे की आपल्या स्टमकमध्ये एवढं कॉन्सन्ट्रेटेड ॲसिड सिक्रेट होते की एखादं ब्लेड पान विरघळू शकते त्यानंतर बघा जी सेल आहे त्याला म्हणायचं पेप्टिक सेल गॉबलेट सेलचं जरा सिम्पल आहे जास्त काही एवढं विचारलं जात नाही फक्त ते म्युकस सिक्रेट करतं आणि म्युकस काय करतं जे काय स्टमक आहे त्याचं जे लायनिंग आहे त्याला काय करते एक असं लायनिंग तयार करतं जेणेकरून जे काय एच सी एल आहे कॉन्सन्ट्रेटरी त्यामुळे हे जे काही टिश्यू वगैरे ते डॅमेज होणार नाहीत पुढं जरा असं आपण डायग्रामच्या थ्रूसुद्धा समजून घ्या आत्तापुरतं फक्त काय समजून घ्यायचं कुठली सेल काय सिक्रेट करते ते पहिला बघा गॉब्लेट सेल सिक्रेट म्युकस एवढंच फक्त पॉईंट लक्षात ठेवा पेप्टिक सेल झायमोजिन सेल आणि चिप सेल आतापर्यंत सगळ्यात जास्त शब्द सी क्यूला हा चिप सेलच आला आहे से तेवढाच लक्षात ठेवा बाकीची पण नावं आहेत एक्सेप्शन कंडिशनमध्ये ते विचारलं जाऊ शकते तुम्हाला नोट ऑन करून घ्या व्यवस्थित कारण नीटच्या पॉईंट ऑफ व्यूने एम सी क्यूचे क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत फार सिक्रेट काय करते प्रो एन्झाईम किंवा इन ॲक्टिव्ह एन्झाईम असतं ते पेप्सिनोजेन सी क्यूचा क्वेश्चन व्यवस्थित लक्षात ठेवा प्रो रेनिन अँड माइल्ड लाईपेज बऱ्याच वेळेला क्वेश्चन पडला आहे पेप्सिनोजेन ही कुठली सेल सिक्रेट करत असते गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये म्हणजे गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये अशी कुठली सेल आहे सिक्रेट करत असते पेप्सिनोजेन किंवा असं सुद्धा पडते की चिप सेल काय सिक्रेट करतात त्यामुळं वाक्यव्यवस्थित लक्षात ठेवा नोट डाऊन करून घ्या चिप सेल ऑर पेप्टिक सेल ऑर झायमोजिन सेल सिक्रीट पेप्सिनोजेन आत्तापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन हा विचारला आहे पेप्सिनोजेन आणि दुसरं काय प्रो आता हे काय आहेत तर ते एन्झाईम्स आहेत आणि ते प्रोटीन डायजेस्ट करायला काय करत असतात हेल्प करत असतात त्यानंतर बघा लायपेजसुद्धा सिक्रेट होत आहे पण ते एकदम निग्लिजिबल अमाऊंटमध्ये असते आणि लायपेजचा उपयोग आणि हे सुद्धा एन्झाईम आहे ते लिपिड डायजेस्ट करायला हेल्प करत असतं गॅस्ट्रिक लँड त्यातली महत्त्वाची सेल सगळ्यात महत्त्वाची चीफ सेल काय सिक्रेट करते पेप्सिनोजेन किंवा प्रोरेनिन आणि त्याचबरोबर लायपेज पेप्सिनोजेन आणि प्रोरेनिन हे काय कुठले डायजेस्ट करणारे प्रोटीन्स आहेत काय डायजेस्ट करणारे सॉरी तर प्रोटीन डायजेस्ट करणारे एन्झाईम्स आहेत व्यवस्थित लक्षात ठेवा दोन्ही पण प्रोटीन डायजेस्टिंग करणारे एन्झाईम्स आहेत आणि ते इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहेत परत ते ॲक्टिव्हमध्ये कशा होणार आपण पुढे रिॲक्शनसुद्धा बघणार आहे ते झाल्यावर बघा महत्त्वाची सेल आहे ऑक्सिंटिक सेल किंवा परायटल सेल सगळ्यात जास्त शब्द परायटल सेलच से बढत असतोय तुम्हाला क्वेश्चन विचारला आहे एच सी एल आपल्या गॅस्ट्रिक ग्लॅन्समध्ये कुठल्या सेल एच सी एल सिक्रीट करतात हायड्रोक्लोरिक ॲसिड सिक्रीट करत असतात तर त्याचा आन्सर काय असणार आहे परायटल सेल किंवा ऑक्सिंटिक सेल व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या सगळ्या सेलची नावून काय सिक्रीट करत ते आता हे नीटला विचारलं जाऊ शकतो तुम्हाला अर्जेंटाफिन सेल सेलचं नाव काय अर्जेंटाफिन सेल शब्दशा असा मराठी अर्थ नाही त्याला काय सिक्रिट करते सेरोटोनिन शब्द काय वापरला आहे बघा काय सिक्रिट करते सेरोटोनिन शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा त्यानंतर आहे जी सेल त्याला काय म्हणायचं गॅस्ट्रीन त्याला काय म्हणायचं गॅस्ट्रीन ते, ते, ते स्टिम्युलेट करते सिक्रेशन ऑफ ऑदर सेल म्हणजे से? जे काही जे काही बाकीच्या सगळ्या सेल्स आहेत त्याला काय करण्यासाठी म्हणजे थोडक्यात गॅस्ट्रिक ग्लँडमध्ये ज्या काही सगळ्या सेल्स आहेत त्याला स्टिम्युलेट करण्यासाठी त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी हे जे काही गॅस्ट्रीन हार्मोन आहे ते सिक्रेट करायचं काम कोण करते जी सेल व्यवस्थित से लक्षात ठेवा जी सेल गॅस्ट्रीन हार्मोन सिक्रीट करते अर्जेंटा सेल सिक्रेट काय करत असतात सेरोटोनियन आणि एच सी एल कोण सिक्रीट करते परायटल सेल आता हे जे काही सगळे सेल आपण बघितले म्हणजे गॉबलेट सेल असेल त्यानंतर चीफ सेल असेल त्यानंतर परायटल सेल असेल किंवा अर्जेंटाफिल सेल असेल आणि जी सेल असेल यातला सगळ्यात जास्त क्वेश्चन हे दोन सेलवर पडत असतात एक म्हणजे चीफ सेल आणि दुसरं काय तर परायटल सेल म्हणजे कुठली सेल काय सिक्रेट करते कधी कधी कॉलममध्ये तुम्हाला विचारले जातात क्वेश्चन आणि सीई टी असू दे किंवा नीट असू दे सीई टीला जास्त करून हे दोन सेल विचारतात आणि नीटसाठी सुद्धा हे दोन सेल जास्त विचारतात आणि स्पेसिफिक सगळ्यात जास्त आत्तापर्यंत विचारलेलं क्वेश्चन आहे तो एच सी एलचा आणि पेप्सिनोजेनचा त्यामुळे दोन्ही पण व्यवस्थित पॉईंट नोट डाऊन करून घ्या आणखी जरा असं आपण रिवाईज करूया म्युकस सेल सिक्रेट म्युकस म्युकस नेक सेलसुद्धा म्युकस सिक्रेट करत असतात लोकेशन सांगितले आणि असल्या तुम्हाला काय डायग्राम नाही आहेत फक्त मी सहण्यासाठी सांगतोय पराइटल सेल सगळ्यात महत्त्वाचं सिक्रिट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड सम इंट्रेन्सिक फॅक्टर मोस्टली एच सी विचारतात चिप सेल सिक्रेट पेप्सिनोजेन अँड गॅस्ट्रिक लायपेज अँड प्रो रेनिन पण सगळ्यात जास्त शब्द असतो काय पेप्सिनोजेन अँड जी सेल सिक्रेट हार्मोन गॅस्ट्रिन जे काय करते बाकीच्या या सगळ्या सेल्स आहेत त्याला स्टिम्युलेट करायचं काम करायचं कोण करतंय तर गॅस्ट्रीन हार्मोन आणि हे गॅस्ट्रीन हार्मोन कोण सिक्रेट करते तर जी सेल व्यवस्थित लक्षात ठेवा आजच्या आपण इथे थांबूया जे काही पॉईंट सांगितले ते आणखीन चांगली रिवाईज करा पुन्हा भेटू आपण पुढच्या सेशनमध्ये लवकरच